श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं स्वागत आहे भक्ती बाबर ब्लॉग मध्ये. आम्ही आता ब्लॉग चालू केलाय, मी आणि माझ्या पिल्लून. माझं पिल्लू इथं बसलंय. तर आत्ता मी किचनमध्ये लगेच स्वयंपाकाला तयारी केली, कारण हॉस्पिटलला आपणाला डब्बा द्यायचा आहे. तर मी आता इथं पोहे बनवते आहे, तर गरम गरम पोहे बनवून मी दवाखान्यात देणार आहे. तर वैष्णवी आणि नेहा, तर नेहाची ही थोडीशी तब्येत बरी नाही आणि शिवत्र ॲडमिट आहे. मी अगोदरच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की मैत्रिणीचा मुलगा ॲडमिट आहे, तर तिकडं डब्बा द्यायचा आहे मला. काय बोल ना काय झालं सांग. पप्पा गेले शिवला आणि वैष्णवी माऊला डबा द्यायला. नाश्ता दिलाय मी पोहे बनवून. समर्थ गेला स्कूलला आणि इथं बघा पिल्लू थोडस रडून रडून झोपलं होतं, उठून आता पोहे खातोय. तर खिडकीचा उजेड आहे त्यामुळे क्लिअर नाही दिसत, हाय ना पिल्लू. तर आमचा ब्लॉग शॉर्ट पर्यंत बघा. कंटिन्यू पुलचे काम पण कळायचे ना आम्हाला. तर डब्याला भाजी चपाती बनवून दिली. आहो पण डबा घेऊन गेले. आता करते मी दुपारच्या जेवणाची तयारी. देवपूजा पण झाली आपली आजची. देवपूजा तुम्ही बघू शकता. काय केलं रे तू त्याच्यात घेऊन? मग खातोय चिमण माझ. अली बापले, चमच्यानं त्यात घेतो मग खातो. येते खाता बाळा? येतो खाता. कशी तरी खावा, पोतात गेलं पाहिजे. खेळे असते समर्थ सोबत, सम्राट सोबत. गेलतो आम्ही 2 दिवस, जाऊन वापस येईपर्यंत 5 किलोमीटर भरलो होतो बघा. बघा आमच्याकडे भरपूर असं आबाळ गच्च भरलंय, तरी मोबाईलमुळे थोडंसं पांढर पांढर दिसते. पळत पळत मी चालले ट्युशन म्हणून घेऊन त्याला घरी. ए चल लवकर. चिमणीला लागले भूक, झोपेतून उठली आहे. त्याच्याला गडम गडम भात आणि वलण खाऊया. संध्याकाळच्या जेवणात बनवला गरम गरम भात, बघू शकता ह्याला. ह्यावरती वरण घेऊया. आता मी इथं बनवते समर्थच्या डब्यासाठी पनीरची भाजी. तर इथं ग्रेव्ही करून घेतली. तर घरगुती गावरान पद्धतीनं कमीत कमी साहित्यात, म्हणजे पोरांना आवडली पण पाहिजे आणि जास्त मसाला तेलगट पोटात गेलं पण नाही पाहिजे अशा पद्धतीनं. तर ग्रेव्ही बनवून घेतली, टोमॅटो लसूण आणि कांदा. आणि इथं घरगुती मसाले टाकलेत, तुम्ही बघू शकता. लाल तिखट नाही, काही नाही. डायरेक्ट आपलं जे कांदा लसूण मसाला काळं तिखट असताना ते कसुरी मेथी हळद मीठ तिखट ते टाकून ग्रेव्ही बनवली. आणि थोडंसं आपल्या दुधावर लिसाय, बाहेरली क्रीम वापरत नाही मी, कधीच वापरली नाही, डायरेक्ट दुधावर लिसाय वापरते. आणि आता यामध्ये घरगुतीच पनीर आहे, तेच मी टाकलं. काय खेळतोय? काय खेळतोय? खेळा 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 गे. आई आई काय खेळतोय बाय? एकटं कम ना. बापरे ललन किती बॉल तसलं खेळल्यावर बॉल लढल की. काय केला? मम्मीचं शेंदूल घेऊ. हे काय आहे सगळं तोंड? इकडे बघ, वर बघ. दादा तुला तर दिसलेलं ना बाळ काय करलं नाही. तर 8 दिवसासाठी आपल्याकडे भाजीपाला आलेला आहे बाजारातून. टोमॅटो, गवारी, कारलं, घेवडा, परत भेंडी, सगळेच. आता बनवते इथं मी तुपातला शिरा. तर हा शिरा पण मी शिवला दवाखान्यात द्यायसाठीच बनवते. तर थोडासा जाडा भरडा रवा आहे, पण गरम गरम तुपातला बनवून पेशंटसाठी मी दिलेला आहे. तर हे जात जात देणार आहेत.
बनवते मी बनवते मी चुक्याचं वरण. तर चुक्याचं वरण कसं बनवते तुम्हाला दाखवते. चला, तेल टाकलं, त्यात टाकलं मोहरी, जिरे आणि बारीक करून घेतलं लसूण. थोडीशी कसुरी मेथी, चुका टाकून डाळ शिजवली. चुक्याच्या वरणाला फोडणी एवढी कडक पडली झणझणीत की सम्राटचा खोकला आणि शिंका चालू. पिलू तुला खा झालं तसं झालं. ठशका आला, मिरचीचा ठशका लागला बाईला माझ्या, माझ्या क्युतीला मिरचीचा ठशका लागला. कोण उठवलं ठशका? मम्मीनं, मम्मीनं. काय चाललंय? हे बघा, कपडे धुताना मधी 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 चालू असते. बाहेर येतोय का? येतोय का? मी येऊ आत. इकडं बघ, ते पप्पा आले. ये बाहेर, दादा आलाय. हे बघा, पाण्याच्या बाबतीत सांभाळणं लय अवघड. खेळा खेळा. ये इकडं. दीदीला बाय केलं बाय. दीदीला बाय बाय करते दीदीला.